मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी जो अर्थसंकल्प मांडला तो आदले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार हांणी तयार केल्लो आनी तेन्नाचे मंत्रीमंडळांत ते अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्ली. ते वेळार आपूणय मंत्रीमंडळांत आशिल्लो आनी ते खातीर ह्या अर्थसंकल्पाक विरोध करप सारकें न्ही. मात जर आपणाक सरकार ह्या अर्थसंकल्पाचेर काम करना अशें दिसलें जाल्यार तितलीच खर टिका आपूण करतलो अशें आमदार ढवळीकार हांणी सांगले. हे जे बजेट केला ते हांव आशिल्लो स्वता. सगळे बजेट मान्य त्या वेळा वयले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आज दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान केल्ले आणि आम्ही सगळे कॅबिनेटात ते अप्रूव्ह करून घेतले. आणि अशा वेळार त्या बजेटाचेर हांवें कित्याय कितें उलोवप हे बरोबर न्हय. आणि त्या खातीर जे विषय तातूंत ना आणि जे कमी पडल्या ती सजेस्ट करून ते विषय बरे कशे जातले हे म्हजे कर्तव्य आसा. हांव गेले कित्येक वर्सां ह्या असेंब्ली, हांव एक पळय एक दोन टर्माचो आमदार न्हय, हांव पांच टर्माचो आमदार आसा. आणि योग्य वेळार म्हाका जेन्ना दिसता की हे गव्हर्मेंट काम करना आणि ह्या गव्हर्मेंटातले मंत्री कित्याय कितें करता अशें जर म्हाका दिसलें आसा योग्य तितलीच पावरफूल टिका करपाक हांव फुडें जातलो. सर पूण हे अशें पळयता आसतना तुमी जे सपोर्ट लॅटर आशिल्ले, सपोर्ट लॅटराक ताका अर्थ ना. जो सपोर्ट लॅटर आमी दिल्ले ते ताचेर आमचे प्रेसिडेंटाची सायन आशिल्ली, म्हजी सायन आशिल्ली, बाबू आजगांवकाराची सायन आशिल्ली आनी दिपक पावसकाराची. ज्या दिसा दिपक पावसकार आनी बाबू आजगांवकार बीजेपीत केले त्या लॅटराचो अर्थ नाल्यार वायट जाला. पूण आतां तुमी ओपोजिशन, हांवें ओपोजिशन हांव आतां सांगूं शकना. पूण जे विशय कडक आसा आनी जे विशयाचेर म्हाका उलोवपाक जाय हांव उलयतां. गोवा माइल्स वरून एक चर्चा चालू झाली की गोवा माइल्स ॲप स्क्रॅप करा आणि टॅक्सीवाल्यांना हे करा म्हणून आज चर्चा. सर आमचे टॅक्सीवाले सगळं तयार करून पुढे येतात तर मला दुसऱ्यांची गरज नाही. आपण जर चांगलं काम केलं आणि आपण जर गोव्याला आणि टुरिस्टांना जर चांगलं हे दिलं, वर्तन चांगलं ठेवलं, त्यांच्यापाशी चांगले वागले तर गोवा माइल्सची आम्हाला कशाला गरज आहे? आम्हाला गरज नाही. आम्हाला टॅक्सीवाल्यांची, गोव्यातील टॅक्सीवाल्यांची गरज आहे. आणि आम्ही गोयकार जेव्हा म्हणतो तेव्हा गोव्याच्या टॅक्सीवाल्यांना, पण त्याचप्रमाणे गोवा माइल जशी सेवा देते तशी सेवा आज त्यांनी द्यायला पाहिजे. कोणी आमच्या गोव्याच्या टॅक्सीवाल्यांना ते जर ते देतात, त्यांना मी सांगितलं, त्यावेळी मी पण सांगितलं की तुम्ही ही सेवा द्या आणि तुम्ही कॅप्चर करा सगळा गोवा. आम्ही तयार आहोत तुमच्याबरोबर, आम्ही तुमचेच आणि ते आमचे आहेत आणि त्यांना सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे.